हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल टूप्स ब्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सो आजचा ब्लॉग आहे, आपण मिनी बाजारमध्ये आलो आहोत म्हसवडच्या. हे बघा, मस्त आहे हे मिनी बाजार. आणि आता कसं गुढीपाडवासुद्धा जवळ आला आहे, त्यामुळे इथे बाजारमध्ये साखरेच्या माळासुद्धा अवेलेबल झालेल्या आहेत झालेलं आहेत. सो म्हटलं बघू आपण इकडे काय काय भेटतं साहित्य जरा. त्यासाठी आम्ही याच बाजारमधून ऑलमोस्ट सामान भरतो, त्यामुळे आणि इकडे बघा पूर्ण असे सेक्शन केलेले आहेत वेगवेगळे, डाळीचे, मसाले, कॉस्मेटिक, स्वीट. त्यामुळे एवढं काही जास्त शोधायची गरज नाही लागत. आणि हा बघ आमचा अन्वित कसा आजोबांकडे खेळतो आहे. आणि आम्ही आता असं सामान घेतलेलं आहे, थोडंच होतं. सो आता आमचं काउंटरवर बिल चाललेलं आहे. चला आता आपण निघणार आहोत. बाहेर पडलो आहोत आता आपण या बाजारमधून. इकडे चिप्स कुरकुरेचे पण आहेत पॅकेट्स. आणि आता आपण आलेलो आहोत उसाचा रस. उन्हाळा म्हटलं की उसाचा रस हा घेतलाच पाहिजे असं मला तरी वाटतं. खूप छान. आणि आता हे वेगळंच आलेलं आहे उसाचा रस. एकळीच मशीन आलेली आहे ऊस दाण्यासाठी. हे बघा कसं आता बघा इकडून ते बघा मस्त आहे. जास्त काही त्रासच घ्यायचा मस्त. आणि हा आता आमचा उसाचा रस. आणि आम्ही महात्मा फुले चौकामध्ये होतो आणि इथे माझा उसाचा रस आलेला आहे. घरी निघालो. हे बघा अनवित कसा पुढे बसलेला आहे. झोपी गेला आहे तरी त्याला पुढेच बसायचं आहे. इकडे बघा कोंबडीची कशी लहानशी क्यूट क्यूट पिल्ले आहेत. अनवित पकडायला जातोय पण कोंबडी अजिबात नाही. कोंबडी सतत त्या पिल्लांसोबत असते, त्यामुळे अनवितचा अनवितला तर अजिबातच नाही चान्स भेटणार. त्याचा फुल एन्जॉय चालला मामाच्या गावाला येऊन. सो आपण आता आपल्या दुसऱ्या घरामध्ये एंटर करत आहोत. पण आलेलो आहोत आता. आणि इकडे बघू शकता हे बघा हँड ड्रॉइंग आहे. इकडे स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे. भरपूर राडा पडलेला आहे किचनवरती मस्त. आणि हे आमचे किचन आहे. इथे बघा पिण्याचे पाणी केवढे भरून ठेवलेलं आहे. इकडे आठवडाभर तरी नाही येत आहे गावाकडे पाणी, त्यामुळे एवढं भरून ठेवावं लागतं. आणि हे आमचं देवघर श्री लक्ष्मीनारायण प्रसन्न. आणि आता नेक्स्ट आपण जात आहोत. हा बघा हा व्हिडिओ मला टाकायचाच होता. माझे काका घोंगडी जैनचे व्यापारी आहेत. हे बघा जैन आहेत. आणि साईजनुसार पण आहेत, सिंगल डबलची अशी पण अवेलेबल आहे त्यांच्याकडे. ही घोंगड्यांचा एवढा स्टॉक म्हणजे भरपूर त्यांनी स्टॉक करून ठेवलेला आहे आता. आणि इथे बघा घोंगडी व्हाईट आणि पिंक कलरमध्ये पण आहेत. आणि इकडे महालक्ष्मीसुद्धा विराजमान आहे आणि नवनाथ महाराज. आणि हे बघा इथं वरती कसा स्टॉक जैनांचा करून ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये व्हाईट आणि ब्लॅक कलरची पण जैन अवेलेबल आहेत. सो ज्यांना कोणालाही म्हणजे हवी असतील तर आपण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काकांचा नंबर मेन्शन करते. सो तुम्ही तिकडून कॉन्टॅक्ट करू शकता. तर पण सजेस्ट करतात की जैन घोंगडं तुम्ही वापरायला सुरुवात करा, ते आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
आणि इकडे बघा लालबागचा राजा सुद्धा विराजमान आहे आणि हे सुद्धा हँड ड्रॉइंग आहे मस्त. आणि हे मनी प्लांट आणि वरती सुद्धा आहे रूम. आणि आपण आता बाहेर पडतो आहे घरामधून आणि बघा इकडे इव्हिनिंग लुक कसा झालेला आहे, मस्त होता. गावाकडे कसं भारी वाटतं. आणि हा आमचं क्यूटचं घर आहे दुसरं एक. आणि हे आमचं जुनं घराचा लुक कसा सुंदर दिसतो आहे बघा. अनवितचा तर काय आमच्या फुल एन्जॉय झाला आहे मामाच्या गावाला. सो आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.